लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल कुलदीप बोंगे यांचे प्रतिपादन. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 मतदार जनजागृती अनुषंगाने हा भारतातील निवडणूक आयोगाचा मतदार शिक्षण, मतदार जागृती आणि मतदार साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी स्वीपची रचना केलेली असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक कुलदीप बोंगे साहेब यांची उपस्थितीत अर्जुनी तालुका कागल या गावात प्रभात फेरीचे आयोजन करून गृहभेटी देऊन लोकशाही बळकटी करण्यासाठी सर्व पात्र मतदार बंधू भगिनींनी 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्यामध्ये 100% मतदान करून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक असून 1 मे 2024 रोजी सर्वांनी ऑनलाईन मतदानाची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले असा संदेश मतदारांना दिला. अर्जुनी शाळेतील मुलांसह ग्रामस्थ प्रभात फेरीत उपस्थित होते. याप्रसंगी अमोल पाटील बाल विकास प्रकल्प अधिकारी, RS गावडे विस्तार अधिकारी, सरपंच बापूसाहेब यादव, सुनील देसाई, राजन देसाई, सुरेश देसाई, मुख्याध्यापक शंकर पाटील, प्रदीप बुधाळे पाटील, संतोष वडेर, शबाना मुजावर, अर्चना गोरुले, श्री माळसाकांत हायस्कूल शिक्षक स्टाफ, अंगणवाडी मदतनीस सेविका, बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लाल बहादूर शास्त्री विद्यालयात माननीय कुलदीप बोंगे साहेब यांच्यासह सर्व मान्यवरांचा शाळा व ग्रामपंचायत मार्फत वृक्ष रोपटे व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार बाजीराव चौगुले यांनी मानले. जणकर आई बाबान मतदार युवक युवतींनो, जणकर आई बाबान स्वाभिमानी मतदारांनो, लोकशाही शिलेदारान स्वाभिमानी मतदारांनो, लोकशाही शिलेदारान संविधानाच्या सन्मानाची संविधानाच्या सन्मानाची जाणीव साजी.